आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यामध्ये नैसर्गिक रंगानी रंगपंचमी साजरी, सर्व व्यवहार बंद ठेवून रंगपंचमी खेळण्यात दंग. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात नैसर्गिक रंगानी रंगपंचमी साजरी करून पर्यावरण प्रदूषणाबाबत संदेश देण्यात आला. सकाळी सकाळीच रंगपंचमीची प्रचंड उत्सुकता असलेल्या बाळ गोपाळांनी पिचकाऱ्या भरभरून सवंगड्यांचं रंगपंचमी सुरुवात केली. काही वेळाने घरातलं सकाळचं चहापाणी आवरून महिला आणि युवकांनी रंगोत्सवात भाग घेण्यास सुरुवात केली. दुपारी उशिरापर्यंत रंगपंचमीचा जल्लोष सुरू होता. नैसर्गिक रंगाचा वापर करून कागलकरांनी पर्यावरण प्रदूषणाबाबत चांगला संदेश दिला. तालुक्यात सर्वच ठिकाणी अघोषित बंद असतो. रंगपंचमी दिवशी सर्वजण आपले व्यवहार बंद ठेवून रंगपंचमी खेळत पसंत करतात. पूर्वी लहान मुले आणि पुरुष मंडळीच रंगपंचमी खेळत होते, पण आता महिलाही पुरुषांच्या बरोबरीनं होळीचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. इतकेच नाही तर महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात होळी खेळताना दिसून आल्या. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.